दादी मला माफ करा, मी 8 वाजता लेक्चर सुरू करणार होतो, परंतु क्लासरूम मध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझे जे मार्कर होते ते घडीत दिसून राहिले होते, त्यामुळे 15 मिनिटे परत घरी जाऊन रिटर्न येण्यामध्ये गेलेले आहे। तर आज आपण अंकगणितामधील पहिला टॉपिक पाहणार आहोत, परंतु अंकगणिताचा पहिला टॉपिक पाहायच्या आधी आपण गणिताची तयारी कशी करायची किंवा अंकगणिता तसा जो आपला क्लास आहे याच्यामध्ये मी काय काय शिकवणार आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला देणार। आणि हे सुरुवातीला आपण काही माहिती पाहिल्यानंतर लगेच आपण गणिताचा पहिला टॉपिक सुरू करणार आहोत। आणि लाईट थोडा कमी वाटतो, उद्याच्याला मी लाईट वाढवेल, म्हणजे उजेड जास्त आला तर तुम्हाला दिसायला अजून चांगलं होईल। तर आपण सर्वात आधी गणित या विषयाची तयारी कशी करायची या संदर्भात माहिती पाहूया। आता ना अंकगणित हा जो विषय आहे हा सर्वच स्पर्धा परीक्षांना असतो, म्हणजे अशी एकही स्पर्धा परीक्षा नाही की ज्या परीक्षेला अंकगणित हा विषय नाही, सर्व स्पर्धा परीक्षांना अंकगणित हा विषय असतो आणि खूप जणांना अंकगणित अवघड सुद्धा वाटतो। परंतु ऍक्च्युली कोणताच विषय अवघड नसतो आणि कोणताच विषय सोपा नसतो, आपण कशा पद्धतीने त्या विषयाची तयारी करतो यावर ठरतं की तो विषय अवघड आहे का सोपा आहे ते। जर आपण गणिताची तयारी एका विशिष्ट पद्धतीने केली, विशिष्ट पद्धत म्हणजे कोणती, ज्या पद्धतीनं गणित शिकायला पाहिजे त्या पद्धतीनं जर गणित शिकलो आणि तशीच तयारी केली तर गणितसुद्धा तुमचा एकदम सोपा विषय होऊन जाईल। आणि गणित हा असा विषय आहे जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली ना तर आउट ऑफ मार्क्स तुम्हाला गणितामध्ये मिळू शकतात। पण या गणित विषयाची तयारी कशी करायची हे आधी समजणं महत्त्वाचं आहे। फक्त एकच सेकंदात थोडा व्हिडिओ पॉज होईल। तर सर्वात आधी ना जेव्हा तुम्ही गणित या विषयाची तयारी करायला घ्याल त्यावेळेला काही बेसिक लाईट टीम आहे मी आधीच सांगितलं, कारण आज पहिलाच दिवस आहे संध्याकाळी लेक्चर घेण्याचा, उद्यापासून लाईटची व्यवस्था चांगली होईल त्याचं टेन्शन घेऊ नका। वाटल्यास मी आज आपण फक्त गणिताची तयारी कशी करायची या संदर्भात माहिती पाहूया आणि शिकवायला मी उद्यापासून सुरुवात करतो, म्हणजे लाईटचा इश्यू सॉल्व होईल आपला। तर आता गणित याची तयारी करत असताना सर्वात आधी आपण काय केलं पाहिजे तर गणितामध्ये पाढे पाठ केले पाहिजे, म्हणजे 1 ते 30 पर्यंतचे जे पाढे आहेत ते सर्व पाढे तुमचे पाठ असणं आवश्यक आहे। 1 ते 30 पर्यंतचे जर पाढे पाठ असतील तर तुम्हाला गणित कमी वेळेमध्ये सोडवता येईल, हा गणिताचा बेस आहे। त्याच्यानंतर आपल्याला ना गणितामध्ये प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का, बऱ्याच जणांना सर्व नियम माहिती असतात, सर्व नियम पाठ असतात, परंतु गणित सोडवायला वेळ पुरत नाही। किंवा बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण परीक्षेला जाऊन आल्यानंतर आपल्या लक्षात येत, अरे हा प्रश्न तर मला येत होता, पण परीक्षेमध्ये आपल्याला वेळ पुरलेला नसतो। मग वेळ पुरत का नाही माहिती आहे का, तर कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला वेळ जास्त लागतो। मग कमी वेळेमध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे असतील तर त्यासाठी एकच सोपी पद्धत आहे, ते म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या 4 क्रिया आहेत त्या 4 क्रिया तुमच्या एकदम फास्ट आणि म्हणजे ॲक्युरेसी स्पीड विथ ॲक्युरेसी होणं आवश्यक आहे। आणि स्पीड विथ ॲक्युरेसी केव्हा येते, जेव्हा तुमची प्रॅक्टिस खूप झालेली असेल। तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सर्वांना येतो मला माहिती आहे, पण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उदाहरणं कसे सोडवता येतील यासाठी तुमचा स्पीड चांगला असणं आवश्यक आहे। आणि तो स्पीड जर व्यवस्थित यावा असं वाटत असेल तर ह्या 4 क्रिया तुम्हाला व्यवस्थित जमणं आवश्यक आहे। आणि एक लक्षात ठेवा, आपण कोणतंही गणित सोडवतो तर तेव्हा काय करतो, या 4 क्रिया करतो। कोणकोणत्या 4 क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या त्या 4 क्रिया आहेत। आणि ह्या 4 क्रिया जर तुमच्या स्पीडमध्ये झाल्या तर तुम्ही कोणतंही गणित स्पीडमध्ये सोडवू शकता। मग तुम्हाला जर स्पीड यावी अशी असं वाटत असेल किंवा कमी वेळेमध्ये तुमचं उत्तर यावं असं वाटत असेल तर
बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा सराव करणे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही स्वतःही ऑब्जर्व करा तुम्हाला वेळ या चार क्रिया करण्यासाठी जास्त लागतो. आता हे झालं पाढे 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रियांचा सराव चांगला पाहिजे यासाठी तुम्ही रोजच्या रोज याचा सराव करणे आवश्यक आहे. त्याच्यासोबत तुम्हाला कसोट्या पाठ असणं आवश्यक आहे. ऍटलीस्ट 12 पर्यंतच्या कसोट्या तरी तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. आणि 12 पर्यंतच्या कसोट्या पाठ असतील तर तुम्हाला जे कॅल्क्युलेशन म्हणजे भागाकार करायला जो वेळ लागतो त्याचं कारण असं आहे की कसोट्या तुमच्या पाठ नसतात. आणि कसोट्या पाठ असतील तर बऱ्याच वेळेला भागाकार करणं सोपं जातं, काटाकाटी करायला सोपं जातं. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत गणित येण्यासाठी आणि ते आवश्यक आहे. आता गणित या विषयाची तयारी कशी करायची तर गणित या विषयाची जी तयारी आहे ना ती तयारी करत असताना बेसिक, मीडियम आणि ॲडव्हान्स या तीन पद्धतीने तयारी करावी लागते हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कोणताही टॉपिक जर तयारी करायला घेतला तर सुरुवातीला बेसिक त्या टॉपिकचं केलं पाहिजे. बेसिक परफेक्ट झालं की मीडियम लेवलचं त्याचं जे काही नियम आहेत ते केले पाहिजे. आणि मीडियम लेवलचे उदाहरणं झाले की मग ॲडव्हान्स लेवलचे नियम तुम्ही पाठ केले पाहिजे. असं तिन्ही लेवलचे जर उदाहरणं तुम्ही व्यवस्थित केले तर तो टॉपिक तुमचा परफेक्ट होऊन जातो. आणि अजून एक लक्षात ठेवा की गणितामध्ये प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला कमी वेळेमध्ये गणित व्यवस्थित यावं असं वाटत असेल तर प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे आणि हाच गणिताचा बेस आहे हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की गणित हा जो विषय आहे याची तयारी करत असताना आपण अजून एक सूत्र काय करतो माहित आहे का की डायरेक्ट आपण सरळ व्याज, चक्रवाढ व्याज असे जे ॲडव्हान्स लेवलचे टॉपिक आहे तेच टॉपिक घेतो आणि सोडवायला सुरुवात करतो. पण ही खूप मोठी चूक आहे. गणितामध्ये काही बेसिक टॉपिक आहेत पा ते टॉपिक आधी कम्प्लीट झाल्याशिवाय ॲडव्हान्स लेवलच्या टॉपिकला हात लावायचा नसतो. आता बेसिक लेवलचे टॉपिक कोणते तर तेही मी तुम्हाला सांगतो. बेसिक लेवलचे जे टॉपिक आहे ते आहेत संख्यांची किंमत, संख्यांचे प्रकार, त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न, मूलभूत क्रिया, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक आणि व्यवहारिक अपूर्णांक. हे ते बेसिक टॉपिक आहेत. हे टॉपिक जर तुमचे व्यवस्थित असतील तर ॲडव्हान्स लेवलचं गणित समजायला खूप सोपं जाईल तुम्हाला. त्यामुळं हा नितीन घर चेंज म्हणजे मी आता नाशिकला नाही आता पुण्याला शिफ्ट झालो आणि भोरमध्ये आहे आता सध्या. तर घरून घेत नाही, एक क्लासरूम आहे ती किरायाने घेतली आणि तिथून शिकवत आहे. बॅकग्राऊंड वगैरे खूप वेगळं वाटत असेल तुम्हाला, तेही चेंज होईल 8-10 दिवस थांबा थोडं. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की आधी बेसिक लेवलचे टॉपिक जे मी तुम्हाला आधी सांगितले त्यातल्या त्यात दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक हे जे टॉपिक आहेत ना हे टॉपिक तरी तुम्ही व्यवस्थित केले पाहिजे. कारण हे टॉपिक ॲडव्हान्स लेवलचे गणित सोडवायला खूप मदत करतात. तर आता ही झाली काही बेसिक माहिती. हा सर्व तुम्ही व्यवस्थित तयारी केल्याशिवाय गणितामध्ये तुम्हाला स्पीड येणार नाही हे लक्षात ठेवा. आता आपण पुण्यामध्ये भोरमध्ये मी आता भोरमधून क्लास घेत आहे. तर आता आपण गणितामध्ये कोणकोणते टॉपिक शिकणार आहोत त्या क्लासविषयी माहिती पाहणार आहोत. आणि आज लगेच आपण पहिला टॉपिक सुद्धा सुरू करणार आहोत. संख्यांची किंमत हा आपला पहिला टॉपिक आहे, तो टॉपिक सुद्धा आपण सुरू करणार आहोत. मग आता जर आपण पाहिलं की गणितामध्ये आपण कोणकोणते टॉपिक शिकणार आहोत तर एकूण 40 टॉपिक मी तुम्हाला गणितामध्ये शिकवणार आहे. ते 40 टॉपिक कोणकोणते आहेत ते हे पण तुम्हाला सांगतो मी. तर त्याच्यामध्ये पहा, पहिला टॉपिक आहे अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत. दुसरा टॉपिक आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न. त्याच्यानंतर मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, विभाज्यतेच्या कसोट्या, पदावली, बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार, संख्यांचे प्रकार, व्यवहारी अपूर्णांक, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक, त्यानंतर रोमन संख्याचिन्हे, त्यानंतर विविध परिमाणे व मापन, त्यानंतर शेकडेवारी,
त्याच्यानंतर नफा व तोटा, त्याच्यानंतर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, त्यानंतर सरासरी, काळ अंतर आणि वेग, बोट व प्रवाह, चलन, काळ व काळ, त्याच्यानंतर गुणोत्तरीय बैजिक राशि व त्यावरील क्रिया, त्याच्यानंतर आहे नळ व टाकी किंवा नळ व हौद, त्याच्यानंतरचा टॉपिक आहे गुणोत्तर व प्रमाण, त्यानंतर वर्ग घन वर्गमूळ व घनमूळ, त्याच्यानंतर घातांक मसावी व लसावी, भूमितीचे मूलभूत स्तंभ, कोन त्रिकोण पायथागोरसचा सिद्धांत, चौकोन वर्तुळ क्षेत्रफळ घनफळ व पृष्ठफळ, निर्देशक भूमिती त्रिकोणमिती आणि संभाव्यता, हे सर्व टॉपिक आपण गणितामध्ये शिकणार आहोत. आता हा जो गणिताचा क्लास आहे हा क्लास सर्व परीक्षांसाठी म्हणजे पोलीस भरती, त्याच्यानंतर आरोग्य विभागाची भरती, येणारी जिल्हा परिषदेची भरती किंवा त्याच्यानंतर पी एस आय एस टी एएसओ आपली जी परीक्षा होणार आहे एमपीएससी मार्फत ती भरती, म्हणजे सर्वच भरतीसाठी हा गणिताचा क्लास तुम्हाला उपयुक्त आहे. आणि हा क्लास रोज 8 ते 9 या वेळेमध्ये असणार आहे. या क्लासची जी फी आहे, नुसतं गणिताचा क्लास जर तुम्ही लावला तर 1500 रुपये फी आहे, 1500 रुपये फी असणार आहे. आणि हा जो क्लास आहे साधारणपणे 3 महिने क्लास चालतो गणिताचा, कारण खूप फास्ट आणि खूप मोठा सिलेबस आहे आणि सर्व काही मी व्यवस्थित शिकवतो. मग आता काही जणांना प्रश्न पडला असेल की सर आमची आरोग्य विभागाची परीक्षा तर 1 महिन्यामध्ये आहे, मग आम्हाला काय फायदा होईल, तर तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर सुद्धा. तुम्ही हा क्लास जॉईन केला की माझी आधी जी ऑनलाईन क्लास झालेला आहे, आधीची बॅच जी झालेली आहे, त्या बॅचचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला लगेच पाठवून देतो, म्हणजे तुम्हाला तयारी करायला सोपं जाईल. 1 महिन्यात तुमचं गणित त्याच्यामधनं होईल. आणि लाईव्ह लेक्चर जे आपले चालू आहेत हे तर 3 महिने कंटिन्यू सुरूच राहणार आहे. 2.5 ते 3 महिन्यामध्ये सिलेबस संपेल साधारणपणे, म्हणजे तुमचं लाईव्ह लेक्चरमध्ये पण शिकता येईल तुम्हाला आणि आधीचे झालेले व्हिडिओ पाहून तुम्ही 1 महिन्यात गणिताची सुद्धा तयारी करू शकता, जेणेकरून आरोग्य विभागाला तुम्हाला फायदा होईल. आणि इतर विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्यांना तर 3 महिने लागणारच आहे, तोपर्यंत तुमचं गणित अजून चांगलं होऊन जाईल. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि तुम्हाला गणिताचा ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर 88 06 06 86 06 86 11 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्याच्यावर मला अंकगणित ऑनलाईन क्लास म्हणून मेसेज करा, मी तुम्हाला त्याची डिटेल्समध्ये माहिती देईन. आणि जर तुम्हाला गणित आणि इतर कोणता विषय जर तुम्ही सोबत लावला तर फी तुमची कमी होईल, म्हणजे समजा गणित आणि बुद्धिमत्ता लावलं तर फक्त 2000 रुपयांमध्येच तुमचं होईल, पण नुसतं गणित हा एकच विषय लावला तर मात्र 1500 रुपये फी आहे. आणि जास्त फी असल्याचं इतर विषयांपेक्षा त्याचं कारण असं आहे की गणिताचे सिलेबस खूप फास्ट आहे आणि खूप वेळ लागतो गणितात कम्प्लीट करायला म्हणून, आणि इतर विषयांना एवढा वेळ लागत नाही. तर हे होती क्लासची माहिती. आता आपण पहिला टॉपिक सुरू करूया. तर पहिला जो आपला टॉपिक आहे, आणि एक लक्षात ठेवा, मी गणित शिकवत असताना अगदी बेसिक पासून सुरुवात करतो. पहा, बेसिक मीडियम ऍडव्हान्स असे तिन्ही पद्धती मी तुम्हाला शिकवतो. म्हणजे सुरुवातीला बेसिक लेवलचे टॉपिक होतील आपले, बेसिक लेवलचे टॉपिक झाल्यानंतर मग ऍडव्हान्स लेवलचे टॉपिक आपले सुरू होतील. आणि बेसिक लेवलचे टॉपिक कोणकोणते तेही मी तुम्हाला सांगतो. आणि एकदा तुम्ही माझ्याकडनं 3 महिन्यात गणित शिकलात ना, तर तुम्हाला परत कोणाकडेही क्लास लावायची आवश्यकता नाही, याची मला गॅरंटी आहे. आणि हे व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता, कधीही पाहू शकता, डाउनलोड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर बेसिक टॉपिक कोणते आहेत, तर अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, पदावली, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार, संख्यांचे प्रकार, व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक, हे 9 टॉपिक बेसिक आहेत. हे आधी मी व्यवस्थित शिकवतो आणि हे झाले की मग ऍडव्हान्स लेवलचे टॉपिक आपले सुरू होतात. तर आता आपण पहिलं प्रकरण सुरू करूया. आणि पहिलं प्रकरण आहे अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत, हे पहिलं टॉपिक आहे आपलं. तर टॉपिकचं नाव लिहितो मी, अंकांची
दर्शनी किंमत व स्थानिक किंमत। मग आता अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत पाहत असताना सर्वात आधी ना काही बेसिक माहिती आहे ज्याच्यावर खूप परीक्षांना प्रश्न विचारतात ती आपण आधी माहिती घेऊया आणि नंतर लगेच हा टॉपिक आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा गणितामध्ये मूलभूत अंक एकूण 10 आहे। गणितामध्ये मूलभूत अंक एकूण किती आहे? 10 आहे। तर कोणकोणते आहेत ते? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे 1 ते 9 पर्यंतचे हे 9 अंक झाले आणि 0 असे एकूण किती अंक आहे? तर 10 अंक आहे जे गणितामध्ये आहे। त्याच्यानंतर खूप परीक्षांना आपल्याला प्रश्न विचारला जातो, तलाठी परीक्षा असेल, लिपिक असेल, खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की शून्याचा शोध कोणी लावला। तर शून्याचा शोध कोणी लावला असा प्रश्न विचारला, थोडा रेंजचा प्रॉब्लेम आला होता। तर लवकर कमेंट करा बरं, शून्याचा शोध कोणी लावला? लवकर कमेंट करून सांगा, लवकर कमेंट करा शून्याचा शोध कोणी लावला। पाहूया किती जणांचं उत्तर बरोबर येत। तर शून्याचा शोध हा आर्यभट्ट यांनी लावलेला आहे आणि खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे आणि आर्यभट्ट हे भारतीय गणितज्ञ आहेत। त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे माझा, दशमान पद्धतीचा शोध कोणी लावला? दशमान पद्धतीचा शोध कोणी लावला लवकर सांगा। कोणतरी भास्कराचार्य सांगितलेलं, तर भास्कराचार्य नाही, आर्यभट्टाने शून्याचा शोध लावलेला आहे आणि दशमान पद्धतीचा शोध हा एका भारतीय व्यक्तीने लावलेला आहे। पण ती भारतीय व्यक्ती कोण आहे त्यांचं नाव माहिती नाहीये, मग ती विठ्ठल जोशी सुद्धा असू शकते, ठीक आहे, जोडचा भाग सोडून द्या, परंतु दशमान पद्धतीचा शोध भारतीयांनी लावलेला आहे। आता मुळामध्ये दशमान पद्धत म्हणजे काय ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर दशमान पद्धत म्हणजे काय माहित आहे का? की 1 ते 0 ते 9 हे जे 10 अंक आहेत, 0 ते 9 या 10 अंकांचा वापर करून संख्या तयार करणे या पद्धतीलाच दशमान पद्धत असे म्हणतात। तर लक्षात आले तुमच्या दशमान पद्धत म्हणजे काय? तर 0 ते 9 हे जे अंक आहे या अंकांचा वापर करूनच कोणतीही संख्या तयार केली जाते तिलाच आपण दशमान पद्धत असे म्हणतो। तर ही झाली बेसिक माहिती की गणितामध्ये एकूण मूलभूत अंक 10 आहे, शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावलेला आहे, दशमान पद्धतीचा शोध भारतीयांनी लावलेला आहे पण तो कोणी लावला हे माहित नाही आपल्याला। तर आता या ठिकाणी पहा, किरण शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावलाय, भास्कराचार्यांनी नाही। तुम्ही कुठेही चेक करा, नेटवर चेक करा आता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आपण आपला जो टॉपिक आहे अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत या संदर्भात माहिती पाहूया। मग आता दर्शनी किंमत सुरुवातीला आपण पाहूया आणि दर्शनी किंमत पाहिल्यानंतर मग स्थानिक किंमत म्हणजे काय ते सुद्धा आपण समजून घेऊया। आता दर्शनी किंमत, सर्वात आधी दर्शनी या शब्दाचा अर्थ काय माहित आहे का? तर जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं ते, जे डोळ्यांना दिसतं त्याला काय म्हणतो आपण? दर्शनी असं म्हणतो। मग आता जेव्हा आपण मंदिरामध्ये देवाच्या पाया पडायला जातो तेव्हा देवाचं दर्शन घेतो, मग देवाचं दर्शन घेतो याचा अर्थ काय? तर देवाला डोळे भरून पाहतो। मग दर्शनी म्हणजे आपल्या डोळ्याला जे दिसतं ते, हे क्रिया झाले सर्वांचं दिसणार, बरोबर आहे। मग आता दर्शनी किंमत म्हणजे काय? तर एखादा अंक आपल्याला डोळ्याला जो दिसतो त्या अंकाची जी मूळ किंमत असते त्या मूळ किंमतीलाच त्या अंकाची दर्शनी किंमत असे म्हणतात। परत एकदा सांगतो, एखाद्या अंकाची जी मूळ किंमत असते त्या अंकाच्या मूळ किंमतीलाच त्या अंकाची दर्शनी किंमत असे म्हणतात। उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर या ठिकाणी पहा, 7, 6, 5, 3, 2 आता ही संख्या कोणती तयार झालेली आहे? 76,532 ही संख्या तयार झाली। मग आता 76,532 या संख्येचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये हे जे 2 आहे या 2 ची दर्शनी किंमत किती आहे? 2 आहे। 3 ची दर्शनी किंमत किती आहे? 3 आहे। या 5 ची दर्शनी किंमत किती आहे? 5 आहे। 6 ची दर्शनी किंमत किती आहे? 6। आणि 7 ची दर्शनी किंमत किती आहे? 7।
कारण काय आहे, तर आता हा जो अंक आहे आपल्याला दोन म्हणजे डोळ्याला दोन दिसतो, मग या दोनची मूळ किंमत दोनच आहे, मग हीच याची दर्शनी किंमत आहे. हा जो तीन आहे डोळ्याला तीन दिसतो, मग या तीनची मूळ किंमत तीनच आहे, म्हणून तीन ही याची दर्शनी किंमत झाली. त्यानंतर पाच हा जो अंक आहे, हा डोळ्याला पाच दिसतो, याची मूळ किंमत पाचच आहे, म्हणून पाचची दर्शनी किंमत पाच. म्हणजे अंक संख्येमध्ये कुठे आलाय हे महत्वाचं नाहीये, तर आपल्या डोळ्याला जो अंक दिसतो त्या अंकाची जी मूळ किंमत असते, त्या मूळ किंमतीलाच त्या अंकाची दर्शनी किंमत असे म्हणतात. तर दर्शनी किंमत तुम्हाला समजलेला आहे, तर संख्येतील अंकाची मूळ मूल्य म्हणजेच त्या अंकाची दर्शनी किंमत होय. आता अजून एक याच्यानंतरचा मुद्दा आपण पाहूया, दर्शनी किंमत सर्वांना समजलेल्या काही अवघड नाही त्याच्यामध्ये. मग आता याच्या पुढचा मुद्दा आहे तो आहे स्थानिक किंमत. पण स्थानिक किंमत पाहायच्या आधी मी तुम्हाला एक नियम सांगून टाकतो की कोणत्याही अंकाचा जो एकक स्थानचा अंक असतो, आता एकक स्थान म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, शेवटचं जे घर असतं त्याला आपण एकक स्थान असं म्हणतो. तर कोणत्याही संख्येमध्ये जो एकक स्थानी अंक असतो, त्या एकक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखीच असते. कोणत्याही संख्येत एकक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखीच असते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, मग आता स्थानिक किंमत म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. आता स्थानिक किंमत नावातच आहे का, स्थानिक, त्याच्यामध्ये काय म्हणलेले किंमत. मग संख्येतील अंकाच्या स्थानानुसार अंकाला जी किंमत प्राप्त होते तिलाच त्या अंकाची स्थानिक किंमत असे म्हणतात. परत एकदा सांगतो, संख्येतील अंकाच्या स्थानानुसार अंकाला जी किंमत प्राप्त होते तिलाच त्या अंकाची स्थानिक किंमत असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा, संख्येतील अंकाच्या स्थानानुसार, जसं की 76,532 या संख्येमध्ये दोन हा एकक स्थानी आहे, एकक स्थानाची किंमत किती आहे, एक आहे, आणि स्थानिक किंमत काढण्याचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे का, तर स्थानाची स्थानिक किंमत बरोबर स्थानाची किंमत गुणिले त्या स्थानी आलेला अंक. काय म्हणत आहे मी, स्थानिक किंमत बरोबर स्थानाची किंमत गुणिले त्या स्थानी आलेला अंक. आता जसं हा जो दोन किंवा आधी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो नंतर व्यवस्थित समजून देतो, स्थानिक किंमत बरोबर स्थानाची किंमत गुणिले त्या ठिकाणी आलेला अंक. आता या ठिकाणी पहा, 76,532 या संख्येमध्ये कोणती संख्या आहे आपली, 76,532 या संख्येचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पहा, दोन हा एकक स्थानी आहे, बरोबर आहे. मग आता एकक स्थानी कोणता आहे, दोन. मग दोनची स्थानिक किंमत कशी येणार आहे, दोनची स्थानिक किंमत बरोबर स्थानाची किंमत नावातच आहे एकक स्थान, एकक स्थानाची किंमत किती असते, एक. त्या ठिकाणी आलेला अंक कोणता अंक आहे, दोन. मग एक गुणिले दोन, उत्तर काय आहे, दोन. जर आपल्याला तीनची स्थानिक किंमत काढायची असेल, तीनची स्थानिक किंमत, तर कशी काढणार आपण. आता हे कोणतं स्थान आहे, दशक स्थान. दशक म्हणजे किती, दहा. मग दशस्थानाची किंमत किती झाली, दहा झाली. या ठिकाणी आलेला अंक कोणता आहे, तीन. मग दहा गुणिले तीन किती झालं, तीस झालं. हे जर आपल्याला पाचची स्थानिक किंमत काढायची असेल तर पाचची स्थानिक किंमत कशी काढणार, तर इथं लिहितो वाटतेस मी, पाचची स्थानिक किंमत कशी काढायची, तर हा कोणत्या स्थानी आलेला आहे, शतक स्थानी आलेला आहे, बरोबर आहे. मग शतक स्थानाची किंमत किती आहे, शंभर. या स्थानी कोणता अंक आलेला आहे, पाच. मग याची स्थानिक किंमत किती झाली, पाचशे. त्याच्या पुढे पहा, सहाची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची असेल तर कशी काढणार आपण, सहाची स्थानिक किंमत. तर हे सहा कोणत्या स्थानी आहे, सहस्त्र स्थानी, बरोबर आहे, किंवा हजार स्थानी. त्याची किंमत किती झाली, 1000. त्या स्थानी अंक आलेला आहे सहा, उत्तर आले 6000. जर सातची स्थानिक किंमत काढायची असेल
हे जे स्थान आहे त्याची किंमत किती आहे 10000 म्हणजे 10000 आहे. मग त्या स्थानी आलेला अंक कोणता आहे 7 आणि त्याची स्थानी किंमत किती होणार आहे. हा नियम तुमच्या लक्षात आलेला आहे की स्थानिक किंमत म्हणजे काय तर स्थानाची किंमत गुणिले त्या स्थानी आलेला अंक यालाच आपण स्थानिक किंमत असे म्हणतो. आणि संख्येतील अंकाच्या स्थानात त्या अंकाला जी किंमत प्राप्त होते तिलाच त्या अंकाची स्थानिक किंमत असे म्हणतात. आणि स्थानिक किंमत काढण्याचा फॉर्म्युला स्थानिक किंमत बरोबर स्थानाची किंमत गुणिले त्या ठिकाणी आलेला अंक. तर इथपर्यंत क्लियर झाले सर्वांचं. आता मी तुम्हाला याच्यामध्ये शॉर्टकट सांगतो. हे आपलं बेसिक नियमानुसार होतं आणि शॉर्टकट असा आहे की एकच स्थानी असलेला जो अंक आहे याची स्थानिक किंमत तो जो अंक आहे तो अंक म्हणजे त्याची स्थानिक किंमत असते. जसं एकच स्थानी 2 हा अंक आलेला आहे मग या 2 ची स्थानिक किंमत किती झाली 2च आहे. इथपर्यंत समजले. आता दशक स्थानापासून काय करायचं. समजा 3 ची स्थानिक किंमत आपल्याला परीक्षेमध्ये विचारली. प्रश्न कसे विचारतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे सर्व बेसिक आहे बरं का. म्हणजे सुरुवातीला मी बेसिक शिकवतो नंतर मीडियम आणि नंतर त्यानंतर ऍडव्हान्स लेवल घेत असतो. आता समजा 3 ची स्थानिक किंमत तुम्हाला विचारली तर 3 च्या नंतर किती अंक आहेत ते पाहिजे. मग 3 नंतर किती अंक आहेत एकच अंक आहे कोणता 2. मग 3 च्या नंतर जेवढे अंक असतील तेवढे 0 या 3 च्या पुढे लिहिले की 3 ची स्थानिक किंमत सापडेल तुम्हाला. मग आता 3 ची स्थानिक किंमत 3 च्या पुढे एकच अंक आहे म्हणून ती आहे 30. जर 5 ची स्थानिक किंमत विचारली तर 5 च्या समोर किती अंक आहे 2 म्हणून या 5 ची स्थानिक किंमत किती झाली 500 झाली कारण 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य द्या. 6 ची स्थानिक किंमत विचारली तर 6 च्या पुढे किती अंक आहे 3. मग हे 3 0 6 च्या समोर लिहिले की 6 ची स्थानिक किंमत सापडेल आणि किती आहे 6000. जर 7 ची स्थानिक किंमत विचारली तर 7 च्या समोर किती 0 4. मग 7 ची स्थानिक किंमत किती होणार आहे 7 च्या समोर 4 0 लिहिले की 7 ची स्थानिक किंमत झाली. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे का ज्या अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत विचारलेली आहे ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे त्या अंकाच्या समोर जेवढे अंक असतील तेवढे 0 त्या अंकाच्या पुढे लिहिले की त्या अंकाची स्थानिक किंमत सापडते. एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे एवढं सारं तुम्हाला लिहून बसायची आवश्यकता नाही. अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली स्थानिक किंमत काढायची. तर हे समजले सर्वांना. आणि एकच स्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असते हा सुद्धा नियम तुम्ही लक्षात असू द्या. आता हे झालं बेसिक कन्सेप्ट की दर्शनी किंमत म्हणजे काय आणि स्थानिक किंमत म्हणजे काय. मग याच्यावर आधारित परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात ते आपण आता पाहूया. तर परत एकदा थोडक्यामध्ये रिकॅप घेतो. आपल्या म्हणजे कोणत्या अंकाची जी मूळ किंमत असते त्या अंकाच्या मूळ किमतीला त्या अंकाची दर्शनी किंमत असे म्हणतात. आणि स्थानिक किंमत म्हणजे काय तर संख्येतील अंकाच्या स्थानानुसार अंकाला जी किंमत प्राप्त होते त्यालाच त्या अंकाची स्थानिक किंमत असे म्हणतात. आता आपण याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात आणि सुरुवातीला खूप सोपे आणि साधे प्रश्न असतील हे सुद्धा लक्षात असू द्या. आज आपण आणि मीडियम लेवल फक्त पाहणार आहोत आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ऍडव्हान्स लेवलची उदाहरण सुद्धा पाहणार आहोत. आज फक्त बेसिक आणि मीडियमच आपण शिकणार आहोत. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आरोग्य शेवटच्या परीक्षा जरी एका महिन्यानंतर असल्या तरीही तुम्ही जर क्लास लावला तर तुम्हाला फायदाच होईल कारण आधीचे जे झालेले माझे लेक्चर आहे ते तुम्हाला मी पाठवतो ते पाहून तुम्ही या परीक्षेची तयारी करू शकता. आणि लाईव्ह लेक्चर कंटिन्यू 2-3 महिने केले की गणित हा विषय तुमचा परफेक्ट होईल म्हणजे भविष्यात तुम्हाला कोणत्याही परीक्षेला अडचण येणार नाही. आणि एका महिन्यामध्ये अशी तयारी होत नसते हे लक्षात ठेवा सर्वांनी. तर आता पहिला प्रश्न आपण पाहूया आणि खूप सोपे प्रश्न असणार आहे. सुरुवातीला मी आधीच सांगतो काही जणांना वाटेल इतकं सोपं का घेतलंय तर ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी घ्यावं लागतं आणि परीक्षेमध्ये सुद्धा असे सोपे प्रश्न विचारले जातात. तर पहिला प्रश्न आहे 8247 कमेंट करा उत्तर. उत्तर कमेंट करा सर्वांनी. 8247 या संख्येत 7 अंकाची दर्शनी किंमत किती आहे. तर 7 अंकाची दर्शनी किंमत किती आहे 7च आहे. ठीक आहे. आता दुसरं पहा
400 दर्शनी किंमत किती आहे? 4च आहे. हा मध्ये थोडा रेंजचा प्रॉब्लेम झाला होता राठोड दिगंबर. 2 ची दर्शनी किंमत किती आहे? 2च आहे. आणि 8 ची दर्शनी किंमत किती आहे? 8च आहे. ठीक आहे. आता त्याच्या नंतरचा प्रश्न आहे माझा 8247 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 8247 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? लवकर उत्तर सांगा. 8247 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? हा किरण थोडा रेंजचा प्रॉब्लेम झाला होता पण आता दिसत असेल तुम्हाला 7च बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 या अंकाची स्थानिक किंमत सांगा मला लवकर 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 कमेंट करा. 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? तर बरोबर आहे सर्वांचं. 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 40 आहे. आता 2 या अंकाची स्थानिक किंमत सांगा. 2 या अंकाची स्थानिक किंमत सांगा. सांगा लवकर 2 या अंकाची स्थानिक किंमत. तर 2 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 200 आहे. बरोबर आहे. कोणीतरी 2 दिलं होतं, 2 ही दर्शनी किंमत आहे, स्थानिक किंमत 200 आहे. आता 8 या अंकाची स्थानिक किंमत सांगा. 8 या अंकाची स्थानिक किंमत लवकर सांगा. खूप सोपे प्रश्न आहे ते. 8 या अंकाची स्थानिक किंमत सांगा. तर 8 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 8000 आहे. ठीक आहे. तर या अशा स्वरूपाचे प्रश्न येतात. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. आता 5391 या संख्येमध्ये शतकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती सांगा लवकर. 5391 या संख्येमध्ये शतकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती? 5391 या संख्येमध्ये शतकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती? सांगा लवकर. 3 ची स्थानिक किंमत किती आहे? 300 आहे. त्याच्यानंतर नंतरचा प्रश्न आहे 14873 या संख्येमध्ये 14873 या संख्येमध्ये सहस्त्र स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती? 14873 या संख्येमध्ये सहस्त्र स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती सांगा लवकर. 14873 या संख्येमध्ये सहस्त्र स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती? हे सर्व बेसिक उदाहरण सुरुवात पण मी आधीच सांगत आहे तुम्हाला, पण असेही प्रश्न परीक्षेला येतात. तर मला सांगा सहस्त्र स्थानी कोणता अंक आहे? सहस्त्र म्हणजे कोणतं? हजारावं स्थान. बरोबर आहे. हे एकक स्थान, हे दशक, हे शतक, हे सहस्त्र, हे 10000. मग सहस्त्र म्हणजे हजारावं स्थान. मग सहस्त्र स्थानी कोणता अंक आलेला आहे? 4 आलेला आहे. मग 4च्या समोर 3 अंक आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत किती आली? 4000 आलेली आहे. आणि आपलं उत्तर किती आहे? मग 4000 हे आपलं उत्तर आहे. त्याच्या नंतरचा प्रश्न पाहूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. समजा हे उदाहरण आहे 5391 वरची संख्या घ्या. 5391 या संख्येमध्ये परत एकदा सांगतो 5391 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेला अंक व शतकस्थानी असलेला अंक 5391 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेला अंक व शतकस्थानी असलेला अंक यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? 5391 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेला अंक व शतकस्थानी असलेला अंक यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती सांगा लवकर. 5391 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेला अंक व
शेतकस्थानी असलेला अंक यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? कोणीतरी गाणे लावले बघ बाहेर. पाच हजार 391 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेला अंक व शेतकस्थानी असलेला अंक यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? पाहूयात आपण आता. तर मला सांगा, दशकस्थानी कोणता अंक आहे? 9. शेतकस्थानी कोणता अंक आहे? 3. मग 3 ची स्थानिक किंमत किती आहे? 300. या 9 ची स्थानिक किंमत किती आहे? 90. मग दोन्हीची जर आपण बेरीज केली तर उत्तर किती आलंय आपलं? 390 हे आपलं उत्तर आलेलं आहे. सोपं आहे की नाही? त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मी शतक विचारलं होतं माधव, सहस्त्र नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. एक हजार 357 या संख्येमध्ये, 1357 या संख्येमध्ये सहस्त्र स्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत, 1357 या संख्येमध्ये सहस्त्र स्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत आणि एकक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती? 1357 या संख्येमध्ये सहस्त्र स्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत आणि एकक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती? 1357 या संख्येमध्ये सहस्त्र स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आणि एकक स्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत यांची बेरीज किती? आता पहा, या ठिकाणी आपला सहस्त्र स्थानी कोणता अंक आहे सांगा बरं मला. तर सहस्त्र स्थानी कोणता अंक आहे? 1 आहे. मग 1 ची स्थानिक किंमत किती आहे? तर 1000. आणि या एकस्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत विचारली, दर्शनी किंमत किती आहे आपली? 1007 आहे. उत्तर काय आलं आपलं? 1007. 1357 या संख्येत एकस्थानी सहस्त्रस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आणि एकस्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत यांची बेरीज मी विचारलं होतं. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण, नेक्स्ट एक्झाम्पल. 2400. तर थोडा रेंजचा प्रॉब्लेम झाला होता, मधून मधून होतो प्रॉब्लेम, त्याला काही पहा. 2468 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत, 2468 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व शतकस्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत यांची बेरीज किती? 2468 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व शतकस्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत यांची बेरीज किती? सोडवा. 2468 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आणि शतकस्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत यांची बेरीज किती? लवकर उत्तर द्या. 2468 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आणि शतकस्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत यांची बेरीज किती? प्रश्न नीट समजून घ्या बरं का. तर या ठिकाणी पहा, आता आपल्या काय दिलेले आहे, 2468 या संख्येमध्ये दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. मग दशकस्थानी कोणता अंक आहे? 6. 6 ची स्थानिक किंमत किती आहे? 60. शतकस्थानी असलेल्या अंकाची दर्शनी किंमत म्हणलेली आहे, 4 ची दर्शनी किंमत किती आहे? 4. मग 60 + 4 केलं तर उत्तर किती आलेलं आहे? 64 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलंय? त्याच्यानंतरचा प्रश्न आपण, नेक्स्ट एक्झाम्पल आहे. 34567 या संख्येतील, 34567 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? 34567 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती सांगा. सर, 34567 या संख्येतील
सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती? हे असे प्रश्न येतात बघा परीक्षेला तुम्हाला. 34567 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती? सांगा लवकर. तर या ठिकाणी पहा सर्व अंकांची बेरीज करा तुम्ही सरळ सरळ. 3 आहे दर्शनी किमतींची बेरीज आपल्याला विचारली बरोबर आहे. मग 3 4 7 7 5 12 12 6 18 18 7 किती होतात 25. म्हणजे 34567 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती आलेली आहे 25 आलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे नेक्स्ट एक्झाम्पल. या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती? 4592 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती? आणि हे सर्व आपलं सोपं चाललं ना का ॲडव्हान्स लेवलचं मी उद्याच्याला शिकवणार आहे तुम्हाला. हो हार्ड उद्याच्याला घेणार आहे. तबला रिदम ज्यांनी कमेंट केली ना मी आधी सांगितलं बेसिक मीडियम आणि ऍडव्हान्स तिन्ही लेवल घेणार आहे. तर काय उत्तर याचं 4 5 9 9 9 18 11 आणि 2 किती झाली 20 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. त्याच्या पुढचं पाहूयात आपण प्रश्न. त्याच्या पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट एक्झाम. 5351 प्रश्न सांगतो. 5391 ही जी संख्या दिलेली आहे ना 5391 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? 5391 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती सांगा लवकर. 5391 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? आता मी हे का तुम्हाला वेळ घेत आहे माहितीये का? परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारतात आणि मुलं काय करतात की 5 ची स्थानिक किंमत 5000 अधिक 3 ची स्थानिक किंमत 300 अधिक 9 ची स्थानिक किंमत 90 अधिक 1 ची स्थानिक किंमत 1 या सर्वांची बेरीज करतात. पण अशी बेरीज करायची आवश्यकता नाही. मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. कोणत्याही संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज ही दिलेली संख्याच असते. म्हणजे आपल्याला एखाद्या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली की जी संख्या आपल्याला दिलेली असते ना तीच त्याचं उत्तर असतं. कारण तुम्ही या सर्वांची बेरीज करायची आहे 5391. मग तसंच जर आपल्याला असं दिलं 1357 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती तर याचं उत्तर काय येणार आहे 1357 हेच येणार आहे. जर तुम्हाला विचारलं 8247 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती तर त्याचं उत्तर काय येणार आहे 8247 हेच येणार आहे. तर हा नियम लक्षात ठेवा सर्वांनी. आणि बऱ्याच वेळेला परीक्षेत प्रश्न विचारतात उत्तर तुम्हाला येतं बरोबर पण तुम्ही ती बेरीज करत बसता त्याच्यात वेळ जातो. मग तो वेळ जाऊ नये म्हणून तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया आणि प्रश्न नीट ऐका सर्वांनी. हे झालं खूप बेसिक होतं. आता आपण थोडं मीडियम लेवलचं पाहूया ठीक आहे. मीडियम लेवलचे उदाहरण पाहूया आपण आता पुढे. तर पहिलं उदाहरण आहे ₹1352. उदाहरण नीट समजून घ्या सर्वांनी. 1352 हो डेली क्लास आहे ज्ञानेश्वर रोज 8 ते 9 या वेळेमध्ये गणिताचं लेक्चर असेल. 1352 या संख्येमध्ये शतकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत 1352 या संख्येमध्ये शतकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत एककस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. परत एकदा प्रश्न सांगतो.
1352 या संख्येमध्ये क्षेत्रस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत एककस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? सांगा लवकर. 1352 या संख्येमध्ये क्षेत्रस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत सॉरी लाईट गेली एकच तुम्हाला अंदर दिसत असेल लाईट गेली आहे. आज पहिला दिवस आहे आपला. आता माझा चेहरा दिसत असेल लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला. मी प्रश्न तुम्हाला परत सांगतो. प्रश्न काय आपला लाईट जात नाही इथे म्हणून इन्व्हर्टर बसवलेलं नाही पण आज पहिला दिवस आहे मी करतो व्यवस्था याची. पण प्रश्न 1352 या संख्येमध्ये शतकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत एकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असा आपला प्रश्न होता. बरोबर आहे. तर आता लाईट का गेली असेल आज उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी तर सांगेलच तुम्हाला. ठीक आहे चला मी सांगतो तुम्हाला. आता या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का? तर आपल्याला काय विचारलेलं आहे की शतकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत एककस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मग आता शतकस्थानी कोणता अंक आहे? तर 3 हा जो अंक आहे हा शतकस्थानी आहे. बरोबर आहे. 3 ची स्थानिक किंमत किती येते? 300 येते. 3 ची स्थानिक किंमत किती येते? 300. एककस्थानी कोणता अंक आहे? 2. 2 ची स्थानिक किंमत किती आहे? 2च आहे. बरोबर आहे. मग आता या 2 ची किती पट? किती पट म्हणजे एक्स पट. या 2 ची किती पट म्हणजे 300 असं आपल्याला सोडवायचं आहे. काय म्हणत आहे मी? 2 ची किती पट म्हणजे 300. कारण आपल्याला हेच विचारलेलं आहे ना शतकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत एककस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मग आता या 2 ची किती पट म्हणजे 300 ते 2 गुणिले पुढे जाऊन भागिले होती. मग एक्स बरोबर 300/2 जर आपण केलं तर उत्तर किती येणार आहे आपलं? 150 उत्तर येणार आहे. तर समजले सर्वांना कसं काढायचं ते डिवाइड का करायचं. तर मी सांगितलं तुम्हाला आता की मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की शतकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत एककस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असं आपल्याला विचारले. बरोबर आहे. मग शतकस्थानी कोणता अंक आहे? 3. 3 ची स्थानिक किंमत आहे 300. एककस्थानी कोणता अंक आहे? 2. या 2 ची स्थानिक किंमत किती आहे? 2. मग या 2 ची किती पट म्हणजे 300. समजले. म्हणजे 2 गुणिले पुढे जाऊन भागिले होते तर उत्तर काय आलं आपलं? 150 हे आपलं समज उत्तर आलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की संख्या तुम्हाला दिसत असेल का? 6534 या संख्येमध्ये 6534 या संख्येमध्ये सहस्त्रस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. प्रश्न परत एकदा समजून घ्या. 6534 या संख्येमध्ये सहस्त्रस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. सांगा बरोबर उत्तर. 6534 या संख्येमध्ये सहस्त्रस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता तुमचं उत्तर यायला पाहिजे. आणि सॉरी वर्कर लाईट गेली. आज पहिलाच दिवस आहे इन्व्हर्टरची अजून व्यवस्था केली नाही कारण हे तालुक्याचं ठिकाण आहे इथं लाईट जात नाही आणि आज नेमकी गेली लाईट. हे उदाहरण झालं की मी थांबतो. उद्याच्याला आपण परत लाईव्ह घेऊ 8 ते 9 या वेळेमध्ये आणि याच्या पुढचे उदाहरण आपण उद्याच्याला पाहणार आहोत. अजून करून मला घ्यायचं होतं. तर या ठिकाणी पहा आता काय दिले आपल्याला? 6534 दिलेलं आहे. बरोबर आहे. 6534 मध्ये काय विचारलं होतं? सहस्त्र
स्थानी असलेल्या अंतरची स्थानी किंमत किती आहे 6000. दशस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे 30. कारण 3 ची स्थानिक किंमत 30 येते. मग या 30 ची किती पट म्हणजे 6000, बरोबर आहे की नाही? मग 30 ची किती पट 30 गुणिले x बरोबर 6000. मग हे 30 गुणिले पुढे जाऊन भागिले होते x बरोबर 6000 भागिले 30. 0 0 कटला, या 3 ने 600 चा कितीचा भाग जातो 200 चा. उत्तर आलेले आपलं 200 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि खरंच मी सॉरी बोलतो की डिस्टर्ब झालं, कारण याच्या पुढचाही प्रकार मला अजून घ्यायचा होता मीडियम लेव्हलचा, पण लाईट काही येत नाही, मला वाटलं लाईट येईल. तर उद्याच्याला परत आपण 8 वाजता भेटूया, आणि याच्या पुढचे जे उदाहरण आहे ते आपण उद्याच्याला पाहूयात. आणि दुसरं एक, मी रात्री 9 ते 10 बुद्धिमत्ता चाचणीचं लेक्चर म्हणजे क्लास सुरू करणार होतो, परंतु आधी 3-4 दिवस थांबूयात आपण. सुरुवातीला हे 3 विषय होऊद्या, 4 ते 5 या वेळेमध्ये आरोग्यशास्त्र सुरू उद्याच्याला असेल, 5 ते 6 या वेळेमध्ये इंग्लिश हा विषय असेल, आणि रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये अंकगणित हा विषय असेल, आणि संध्याकाळी बुद्धिमत्ता चाचणी मी घेणार होतो, पण हे 3-4 दिवस थांबूयात, म्हणजे मला हे बाकीची सेटिंग करायला थोडा वेळ भेटेल. आणि मग बुद्धिमत्ता चाचणी मी 3-4 दिवसानंतर सुरू करतो. इंग्लिश कोमल इंग्लिश ग्रामर दुपारी 5 ते 6 या वेळेमध्ये आहे, ठीक आहे. आणि परत एकदा मी सॉरी म्हणतो, लाईट गेल्यामुळे डिस्टर्ब झालं सर्व लेक्चर, तर आपण थांबूयात. आणि ज्यांना क्लास लावायचा असेल त्यांनी 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ऑनलाईन मॅथ्स ऑनलाईन क्लास म्हणून मेसेज करा, तुम्हाला मी सर्व डिटेल्स त्याचे पाठवतो. तर उद्या परत आपण रात्री 8 वाजता भेटूयात. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट एव्हरीबडी.